सेनगाव तालुक्यातील केंद्रखुर्द येथील एका 21 वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झालाय. तिच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यापूर्वी वसमत येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. केंद्रखुर्द येथील 21 वर्षीय तरुणीला मधुमेहाचा आजार असल्याने वाशिम येथे उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटल या ठिकाणी उपचार करण्यात आले, पण संबंधित तरुणीला कोरोनाची लागण झाल्याने तिला शासकीय वैद्यकीय संस्था अकोला या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. त्या कोरोनाबाधित तरुणीने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने बुधवारी 24 जून रोजी अकोला येथे तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतले असून त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलंय. दरम्यान यापूर्वी 10 जून रोजी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय नांदेड या ठिकाणी वसमत येथील एका 45 व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता या तरुणीचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील हा कोरोनाचा दुसरा बळी आहे. विशेष म्हणजे मयत झालेल्या या दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर हिंगोली जिल्ह्याबाहेर उपचार सुरू होते. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झालेले 251 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 229 रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं असून सध्या 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.